सुपरफास्ट बातमीपत्र सार्वजनिक गणेश मंडपात गर्दी आढळली तर लगेच निर्बंध लावण्यात येईल। अजित पवार, गणेशोत्सवावर नव्याने निर्बंध लादले जाणार नाहीत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आज सायंकाळी बैठक। आगामी गणेशोत्सवामध्ये नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत, मात्र पहिल्या दिवशी होणारी गर्दी पाहून निर्बंध लावायचे की नाहीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल। यंदाचा गणेशोत्सव नागरिकांनी साधेपणाने साजरा करावा, घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे, मात्र सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत। त्या निर्णयाची अंमलबजावणी सर्व गणेश भक्तांनी करावी असे ते म्हणाले आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत वर्ष 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात 1,42,36,000 नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल। 2024 पर्यंत नळ जोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। वैजापुरात वंचित बहुजन महिला आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहीर। वैजापूर पंचायत समिती सभागृहात वंचित बहुजन महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर झाली असून प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले। या प्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनेश्वर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा लताताई ब्राह्मणे, रमाताई वंजारी, सुलोचनाताई साळवे आदींसह पदाधिकारी यशवंत पडवळ, संजय बागुलसह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। बोरसर येथे गणेशोत्सव निमित्ताने शांतता बैठक संपन्न। बोरसर प्रतिनिधी विजय त्रिभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरसर येथे पोळा व गणेशोत्सव निमित्त शांतता बैठक संपन्न झाली। प्रसंगी वैजापूरचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी गावकऱ्यांशी बोलताना विविध उपक्रमांतर्गत उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे। प्रसंगी गोपनीय शाखेचे पोलीस नायक संजय गुगे, जमादार आर एच शेख, सरपंच सुदाम अंबिलके, पोलीस पाटील पी एम चन्ने, अरविंद शेवाळे, प्रकाश राऊत सह आदी मंडळ प्रमुखांची उपस्थिती होती। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्सचे मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन। प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डी टी आंबेगावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, मुंबई अध्यक्ष संतोष एरम, मुंबई संपर्क प्रमुख व सत्य पोलीस टाइम्सचे उपसंपादक दीपक भोगलसह आदी पदाधिकारी उपस्थित होते।